सोलापुरात सांगोला अक्लूज रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वैतागलेल्या नागरिकांनी खड्ड्यातच म्हसोबाची स्थापना केली. खड्ड्यात दगड उभारून त्याला शेंदूर फासला आणि हार घालून आता तरी या रस्त्यावरील म्हसोबाने लोकप्रतिनिधींना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली. कल्याण स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्यांनी रस्ते आणि फुटपाथ व्यापले आहेत. याचा त्रास स्थानिक तसंच प्रवाशांना देखील होतो आहे. स्टेशनच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसायला मनाई आहे, मात्र नियम धाब्यावर बसवून फेरीवाले बसत असल्यामुळे कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत हद्दीत कित्येक दिवसांपासून कचरा पडू नये. वांगणी पश्चिमेकडील डम्पिंग ग्राउंड शेजारी अनधिकृतरित्या राहणाऱ्या नागरिकांनी कचरा टाकायला विरोध केलाय, त्यामुळे शहरातला कचरा उचलला जात नाही. परिणामी ठिकठिकाणी कचरा कुंड्या भरलेल्या आहेत आणि रस्त्यावरही कचऱ्याचे ढीग जमा झालेत. मुंबईत वाटेल तिथे डेब्रिज टाकणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी म्हणून पालिका आता महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणार आहे. यामध्ये डेब्रिज टाकताना आढळल्यास संबंधितांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल. रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी म्हणून शासनाकडून प्रवासी वाहनांना स्पीड लॉक बसवणं अनिवार्य करण्यात आलं, मात्र अनेक वाहनांमध्ये अद्यापही हे स्पीड लॉक बसवण्यात आलेलं नाही. अशा वाहनांवर आता आरटीओच्या वतीनं कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अशा वाहनचालकांकडून दंडसुद्धा आकारला जातोय. रिक्षा आंदोलन समितीनं पुणे आरटीओ बाहेर तारखेचे काउंट डाऊन असलेला एक फलक लावलेला आहे. 12 डिसेंबरपासून पुन्हा रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला. याआधीच आंदोलन शासनाच्या विनंतीवरून 10 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं होतं, मात्र सरकारकडून बेकायदा बाईक टॅक्सी वाहतुकीविरोधात ठोस पावलं उचलली जात नसल्यामुळे पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरमधील सुमनपल्ली ग्रामपंचायतीनं पाणी कराचा भरणा न केलेल्या 52 कुटुंबांना थेट न्यायालयाची नोटीस पाठवली आहे. 4 वर्षांचे 5,53,714 रुपयांचं पाणी कर या कुटुंबांकडे थकीत होतं. गावाला धाबा पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो, मात्र महिन्यातून केवळ 10 ते 12 दिवसच नळ सुरू असतात असा आरोप नागरिकांनी केला आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदलीचं वेळापत्रक महिनाभरामध्ये 4 वेळा बदलण्यात आलं. या प्रक्रियेमुळे शिक्षकांसह शिक्षण विभागामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर नेमक्या कुठल्या कारणांमुळे वारंवार वेळापत्रक बदललं जात आहे असा प्रश्न निर्माण झाला. वारंवार बदलणाऱ्या या वेळापत्रकामुळे शिक्षकही कमालीचे वैतागले आहेत. विंधन विहिरींसाठी कोटेशन भरूनही महावितरणनं विद्युत जोडणी दिलेली नाही, त्यामुळे जनरेटर लावून पिकांना पाणी देण्याची वेळ नांदेडमधील शेतकऱ्यांवर आलेली आहे. बिलोली तालुक्यातील बावलगाव इथल्या रवी तळणे यांना रब्बी हंगामातील पीक जगवण्यासाठी हा मोठा भूर्दंड सहन करावा लागतोय. तळणेसह अनेक शेतकऱ्यांवर महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे हीच वेळ आली आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणाला वाचवण्यात आलंय. शेखर भिल या तरुणानं सावळदे येथील पुलावरून तापी नदीत उडी मारली, त्यानंतर तो नदीतील पुलाच्या पिलरपर्यंत आला होता. यावेळेस पोलिसांनी त्याला बोलवण्यामध्ये गुंतवलं आणि स्थानिकांनी त्याला पकडून बोटीतून बाहेर आणलं. हे बचाव कार्य जवळपास 6 तास सुरू होतं. येवल्यातील नांदूर रस्त्यावर असलेल्या महावितरण कंपनीच्या 200 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमधून ऑइल चोरीला गेलाय. अचानक शहराच्या काही भागातील वीज गायब झाली. चौकशी केल्यानंतर चोरट्यानं अतिशय धोकादायकरित्या चालू ट्रान्सफॉर्मरमधून 300 लिटर डिझेल चोरल्याची बाब समोर आली. चोरट्यांच्या या कृतीमुळे वीज कर्मचारीही आवाक झाले आहेत. सांगलीतील मिरजेत चोरांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांच्या अनामत रकमेवरच डल्ला मारला. मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार इथं मिरज तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात होते. यावेळी बेडगचे ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी सदाशिव तुकाराम मगदुम यांच्याकडची 7,200 रुपयांची अनामत रक्कमच चोरण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला पकडलेला आहे. माळुंगे इथं काही जण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती इंजवळी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 जणांना जेरबंद केलं. अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकाच्या घरी मोठा शस्त्रसाठा सापडला. मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम असं या आरोपींचं नाव आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी 3 गावठी पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. पनवेल शहरात 70 वर्षीय व्यक्तीला सेक्सटॉर्शन प्रकरणामध्ये एका महिलेनं 2.25 लाखांना गंडा घातला. महिलेनं मोबाईलवर अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवून या वृद्धाला जाळ्यात ओढलं आणि त्याच्याकडून 1,00,000 रुपये उकळले. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू झाला आहे. पनवेलजवळ खारघरमधील सोसायट्यांमध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे. हे चोर सायकलींपासून चक्क चपलाही चोरतायत. गेल्या 20 दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. चोरचोरी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. रात्री सोसायटीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून चोऱ्या केल्या जात आहेत.
सुरक्षा रक्षक असतानाही या चोऱ्या होत असल्यामुळे नागरिकही चिंतेत आहेत. नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस चोरीचा पर्दाफाश झाला. सिलेंडरमधून गॅस काढून तो दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरून विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केलं. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. सापळा रचून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 3 गाड्यांसह 150 सिलेंडर आणि इतर साहित्य असा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरच्या एका बिअर शॉपीमध्ये चोरी झाली आहे. ही चोरी गुजरातच्या होमगार्डनं केल्याचं समोर आलं. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपीला अटक केली आहे. यवतमाळमध्ये दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये संशयित वाहनं थांबवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तर ज्या वाहनांचे कागदपत्र चालकाजवळ नाहीत अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे. यवतमाळच्या नेरजवळ बस आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत कारमधील 4 जण जागीच ठार झाले तर बसमधील 13 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. लोणी वटफळीजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार राळेगावहून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्ण चुराडा झाला. परभणी शहरात जिंतूर रोडवरील कॅनॉल परिसरामध्ये विचित्र असा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झालाय तर 5 ते 6 जण जखमी झाले. एका भरधाव चारचाकी वाहनानं दिलेल्या धडकेनं हा अपघात झाला. जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वाहन चालक फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. फास्टेस्ट ह्युमन कॅल्क्युलेटर ऑफ इंडिया म्हणून नोंद असलेल्या जिनांश डेढिया या विद्यार्थ्यानं आणखीन एक कमाल केली. अवघ्या 11 वर्षांच्या जिनांशनं 24 तासांमध्ये गणिताच्या वेगवेगळ्या प्रकारात 108 रेकॉर्ड रचले. तब्बल 20 अंकी संख्यांचा गुणाकार काही सेकंदात तो करून दाखवतो. आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल यांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आलं. कल्चर यात्रा या नावानं हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. व्यस्त कामातूनही वेळ काढत रवींद्र सिंघल यांनी त्यांचा हा छंद जोपासलाय. यातून अनेक कलात्मक छायाचित्रांची मेजवानी कलारसिकांना मिळतीय. अजगणीमध्ये टेबल लँडवर पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. वेगवेगळ्या आकारांमधील पतंगांसह कार्टूनचे पतंगही या पठारावर उडवण्यात आले. हा पतंग महोत्सव पाहायला राज्यासह देशभरातून पर्यटक इथं येतात. पाचगणीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी पाचगणी फेस्टिवल दरम्यान हा पतंग महोत्सव भरवण्यात आला आहे. उत्तराखंडमधील औली इथं युद्धाभ्यासादरम्यान भारतीय आणि अमेरिकन लष्करानं उत्स्फूर्तपणे रॉक कॉन्सर्ट सादर केला. त्याचा व्हिडिओ अमेरिकेनं लष्कराच्या 11व्या एअरबॉर्न डिव्हिजननं ट्विट केला. यात वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. भारतीय नौदल दिन दिमाखात साजरा करण्यात आला. विशाखापट्टणम इथं राष्ट्रपती नौदलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. यावेळेस नौदलानं युद्धनौकांचं दिमाखदार सादरीकरण केलं. आकाशात झेपावणाऱ्या हेलिकॉप्टर्सनं डोळ्यांचं पारणं फेडलंय. 4 डिसेंबर 1971 रोजी नौदलानं पाकिस्तानी हल्ला निकामी केला होता. त्यामुळे हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. ब्लू वॉटर नेव्ही. The Indian Navy is tasked and delivering humanitarian aid and disaster relief. Once again, may I now draw your attention right ahead once again. You will now witness firing of illumination bombs from the ships. केरळमधील कोचीमध्ये भारतीय नौदल दिनानिमित्त शानदार संचलन आणि प्रात्यक्षिक पाहायला मिळाली. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या उपस्थितीत नौदलानं थरारक प्रात्यक्षिक सादर केली. 1971च्या पाकिस्तान विरुद्धच्या विजयात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका साकारली होती. त्याची आठवण म्हणून हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. ഇപ്പോൾ നിങ്ങളുടെ മുന്നിലൂടെ പറന്നു പോകുന്നത് സീക്കിംഗ് എന്ന അന്തർവാഹിനി ക്യാപ്റ്റൻ ജിതേന്ദർ സിംഗ് ആണ് ഇവയെ നയിച്ചത്. थायलंडमध्ये माकडांसाठी खास बुफे पार्टी ठेवण्यात आली होती. यामध्ये तब्बल 4000 माकडांसाठी विविध भाज्या फळं तसंच आईस्क्रीम आणि मिष्ठान्न ठेवण्यात आली होती. थायलंडच्या लोपबुरी इथं दरवर्षी हा मंकी बुके फेस्टिवल आयोजित केला जातो. विशेष म्हणजे खेकडे खाऊन जगणाऱ्या या माकडांना भाज्या आणि फळं मिळत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी हा महोत्सव भरवला जातो. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं पर्यटन विभागानं मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचं आयोजन केलेलं आहे. या बसला भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी झेंडा दाखवला. 4 ते 8 डिसेंबर दरम्यान एक दिवसाच्या या सहलीत मुंबईतील चैत्यभूमी राजगृहासह इतर महत्वाच्या ठिकाणांची मोफत सफर घडवली जाणार आहे. उत्तराखंडमधील भाजप सरकारनं समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात अपत्यांच्या संख्येत समानता असण्याबाबतच्या सूचनांची संख्या ही सर्वाधिक आहे. लोकांना लोकसंख्येच्या स्फोटाची चिंता असल्यामुळे अशा सूचनांचा पूरच समितीकडे आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी 2023 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 24 सुट्ट्या मिळाल्या आहेत. मात्र त्यातील 4 सुट्ट्या शनिवार आणि रविवार असल्यामुळे बुडल्या आहेत. उल्हासनगरच्या पंचशील नगर भागामध्ये एकाच रस्त्याचं शिंदे आणि ठाकरे गटाकडून दोनदा भूमिपूजन करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचे 4 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी पंचशील नगर ते हिराघाट कॉन्क्रिटीकरणासाठी नगरसेवक निधीतून प्रत्येकी 50 लाखांचा निधी देण्यात आला. आता फुटीनंतर श्रेयासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ सुरू आहे. बीडच्या माजलगावात भव्य हिंदू धर्मरक्षण मुक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये मुक मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहादचा निषेध यावेळेस करण्यात आला. तसंच लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा देशभरात लागू करावा अशी मागणीही करण्यात आली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व संघटनांनी एकत्र येत येत्या 8 तारखेला शहर बंदची हाक दिली आहे. पिंपरीमध्ये विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बंदला भाजपचा पाठिंबा नसणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांना तुटक्या चपला कुरिअरनं पाठवत अनोखं आंदोलन करण्यात आलं. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटतायत. पुणे युवक काँग्रेसनं तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवली. एखाद्या अधिकाऱ्याची 16 वर्षात 19 वेळा कशी बदली होते असा प्रश्न विचारण्यात आला. तुकाराम मुंढे यांच्याकडे पुन्हा आरोग्य विभागाचा कारभार त्वरित सोपवावा, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. गुजरातमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये घाट लोडियातून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, विरमगाममधून पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि गांधीनगर दक्षिणमधून इतर मागासवर्गीय नेते अल्पेश ठाकोर यांचाही समावेश आहे. हार्दिक पटेल आणि ठाकोर हे दोघेही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आई हिराबेन मोदी यांची गांधीनगर इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मोदींनी गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत आईचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत बसून चहा घेतला. या भेटीपूर्वी त्यांनी अहमदाबादमध्ये मुखस्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचंही उद्घाटन केलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी आज केली आहे. अमरावती शहरात वेलनेस सेंटरच्या उद्घाटनासाठी खासदार आल्या होत्या. याच ठिकाणी अंबिकानगरमध्ये काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळेस खासदार राणा यांनी लक्ष क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी यावेळेस क्रिकेट खेळायला या मुलांसोबत सुरुवात केली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचं उद्घाटन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं. मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत राज्यातील 50 संघ सहभागी झाले होते. कतारमधल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळालेला आहे. जर्मनी आणि कोस्टारिका मॅचमध्ये मारिया रेबेलो या भारतीय महिलेनं रेफरी म्हणून काम पाहिलं. मारिया ही मूळची गोव्याची असून पुरुषांच्या आय लीग मॅचेस तसंच संतोष ट्रॉफीत रेफरी म्हणून काम करणारी पहिली महिला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे